आदरणीय उद्धवजी येणार आहेत, पण मगाशी जे विषय सांगितलेत ना त्यात मी आता एकच विनंती आपल्याला करणार आहे. आले उद्धव साहेब, आलेच बघा उद्धव साहेब आगे बढो. अरे उद्धव साहेब आगे बढो. संपूर्ण वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना संभाजी ब्रिगेड जय भवानी. धन्यवाद. मला वाटतं उद्धव साहेब आलेत, मला जे विचार मांडायचे ते मांडलेत मी. आता ज्या गोष्टी खास करून आमचे अनिल देसाई साहेब तुम्हाला देणार आहेत पत्र, बीएलएवर या ज्या काही गोष्टी आहेत जिल्हा प्रमुखांना सांगतोय त्याचं पालन करा आणि लवकरात करा. साहेब आपण आलात, शोभा वाढली नाही, आता उर्मी आली आणि ऊर्जा पण आली आणि अशी आली तर ही सारे जणांनी आज शपथ घेतली आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे मावळे आहोत, भगवा पडकलेशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी शपथ घेऊन आजच्या मेळाव्याला हजर आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद. शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना विनंती करतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करावा. यानंतर सुभाष देसाई साहेबांना विनंती आहे मा जिजाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा. यानंतर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांना विनंती आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा. यानंतर दिवाकरजी रावते यांना विनंती आहे कैलासवासी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा. सौरभजी खेडेकर प्रदेश महासचिव संभाजी ब्रिगेडचे यांना विनंती. शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा. अरविंदजी सावंत यांना विनंती. स्वर्गीय माँसाहेबांच्या प्रतिमेस आपण पुष्पहार अर्पण करावा. आणि सर्व आणि यानंतर भारत मातेची प्रतिमा सुद्धा मंचावर आहे. सर्व उद्धव साहेब तसेच सर्व सन्माननीय पदाधिकारी नेते यांच्या हस्ते भारत मातेचं पूजन होत आहे. यानंतर मी विनंती करतो संभाजी ब्रिगेडचे गंगाधर बनबरे प्रदेश मुख्य प्रवक्ते यांनी आपले विचार मांडले. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांना सर्वप्रथम अभिवादन. छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, महाराणी अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, प्रबोधनकार ठाकरे, या देशातील कुणबी कष्टकरी बहुजनांना त्यांचे हक्क अधिकार मिळावेत म्हणून ज्या ज्या महामानवांनी प्रयत्न केले, बलिदान दिले, त्या सर्व महामानवांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो. आज शिवसेना संभाजी ब्रिगेड या संयुक्त मेळाव्याला उपस्थित असलेले शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, सन्माननीय मनोजी आखरे सर, आदित्यजी, सौरभजी खेडेकर, अंबादासजी दानवे, विचारपीठावरील इतर सर्व मान्यवर, समोर बसलेल्या माझ्या बहिणींनो आणि भावांनो, महाराष्ट्राचा जेव्हा पुढील काळातला एक नवा राजकीय इतिहास लिहिला जाईल, मी आपल्याला शब्द देतो की निश्चितपणे आजच्या दिवसाची नोंद ही सुवर्ण अक्षराने केली जाईल. अत्यंत कमी वेळामध्ये आम्ही शिवसेनेबरोबर का आलो हा प्रश्न जो पडलेला आहे अनेकांना, ती भूमिका सांगण्यासाठी मी आज आपल्यासमोर उभा आहे. आज जे देशाचं वातावरण काय आहे, आदरणीय अरविंद सावंत साहेब,
सन्माननीय बानगुडे साहेब अगोदरच्या सर्व वक्त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यात मी जाणार नाही। जिसने घुसकर भीड़ में बस्ती फूकी रात, सुबह हुई करने लगा वही अमन की बात। हम अमन चाहते हैं मगर जुल्म के खिलाफ, अगर जंग लाजमी है तो फिर जंग सही। दया तिचे नाव भूतांचे पालन, अनेक निर्दालन कंटकांचे, ही भूत दया संतांनी आम्हाला शिकवलेली आहे आणि ते शिवसेनेचं सुद्धा तत्वज्ञान आहे, ते ब्रिगेडींचं सुद्धा तत्वज्ञान आहे। आम्ही शिवसेनेबरोबर आल्याबरोबर अनेक प्रश्न लोकांनी विचारले आम्हाला, उद्धवजी आमच्यापेक्षा शिवसेनेच्या लोकांना लोकांनी प्रश्न विचारले की अशा ह्या आग्या मोहळ असलेल्या संघटनेला तुम्ही सोबत कशासाठी घेतलेला आहे, कारण हे लोक कशाही पद्धतीने बोलतात, हे धर्माला नाव ठेवतात वगैरे वगैरे, आमच्याबद्दल त्यांच्याकडे चर्चा केली गेली, परंतु त्यावेळेस उद्धवजींनी जी भूमिका घेतली ती अत्यंत गौरवास्पद होती। त्यांनी सांगितलं की जेव्हा सत्ता गेली, सरकार गेलं, शासन गेलं, जेव्हा आमच्याकडे काही देण्यासारखं नव्हतं, ज्यांना आम्ही 25-25, 30-30 वर्ष पोचलं, पायी चालणाऱ्याला विमान आणि हेलिकॉप्टर्स दिली, त्या लोकांनी गद्दारी करून आम्हाला सोडून दिलं, परंतु या ब्रिगेडच्या मुलांनी आज आम्हाला पडत्या काळात साथ दिली, त्याचा मला अभिमान आहे। त्यासाठी मी आपलं अभिनंदन करतो। सुभाष देसाई साहेबांनी 6 ऑगस्टला आमची पहिली भेट घालून दिली आणि त्या दिवशी उद्धवजीबरोबर जी आमची चर्चा झाली, आम्ही तासभर चर्चा केल्यानंतर एक अत्यंत उद्धवजी विसरले असतील पण एक महत्वाचं वाक्य तुम्हाला सांगतो, तासाभराच्या चर्चेनंतर ते आम्हाला म्हणाले की तुम्ही गेले तासभर माझ्या सोबत आहात पण मला असं वाटतं की तुम्ही आमच्या घरातलेच आहात। जे लोक 25 वर्ष आमच्या बरोबर होते ते कधीच मला आपले वाटले नाहीत आणि तुमच्या बरोबरचं नातं काय मला कळत नाही, पण तुम्ही मला माझ्या घरातले वाटता। उद्धवजी त्याचं कारण एक आहे की तुमचं आणि आमचं वैचारिक नातं काय आहे, आम्ही का शिवसेनेकडे आलो, गेली 30 वर्ष महाराष्ट्राचं सांस्कृतिक विश्व बांधण्याचं काम आम्ही करत आहोत। या देशातली सांस्कृतिक धार्मिक सत्ता अमानुषपणे राबून माणसाला किड्या मुंग्यासारखी अवस्था निर्माण करणारी जी व्यवस्था आहे त्याच्या विरोधात आम्ही प्रबोधनाचं काम करत आहोत। या पार्श्वभूमीवर आम्ही शिवराज शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन जात असताना प्रबोधनकारांचाही विचार आम्ही घेऊन जात आहोत आणि आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की उद्धवजी, प्रबोधनकार ठाकरेंनी आम्हाला सांगितलं होतं की माझं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही आणि बाळासाहेब नेहमी म्हणायचे की बाळासाहेब तुम्ही प्रबोधनकारांचे सुपुत्र आहात पण तुम्ही ह्या बीजेपी सारख्या लोकांबरोबर युती कशी काय केली, यांची धर्मांधता कुणाला वगळणारी आहे, माणसाला अमानुषपणे जात जुलूम करणारी आहे, हे प्रबोधनकरांनी शिकवलं का? तेव्हा बाळासाहेब म्हणाले की माझं हिंदुत्व आणि त्यांच्या हिंदुत्वामध्ये फरक आहे, माझं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही, माझं लोकात जाणारं हिंदुत्व आहे। आणि जेव्हा उद्धवजींनी सुद्धा त्याचा पुनरुच्चार केला आम्हाला अभिमान वाटला की या हिंदू धर्मामधून शेंडी जाणव आणि मध्यस्थ फुल्यांनी साहित्याला दलाल गेला तर हा धर्म जगात सर्वश्रेष्ठ आहे आणि तो मान्य करणं कुणालाही सुचणार नाही, मान्यच करावं लागेल, या धर्मात वाईट काय आहे। आणि म्हणून आम्ही धर्माविरोधी नाही, धर्माविरोधात आमची लढाई नाही, म्हणून उद्धवजी आज अभिमानाने मी सांगू इच्छितो की प्रबोधनकार ठाकरे हे तुमचे जणूकी आजोबा असतील पण आमचे ते सामाजिक आजोबा आहेत आणि तुमच्या हृदयात प्रबोधनकार असतील पण आमच्या मस्तकात प्रबोधनकार आहेत आणि ही जी अमानुष व्यवस्था या देशात निर्माण झालेली आहे त्यासाठी आम्ही पुढे आहोत। आम्हाला वाईट वाटलेलं आहे, आम्हालाच नव्हे तर भारतातल्या संपूर्ण जनतेला, महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेला वाईट वाटलेलं आहे की या महाराष्ट्रावर जेव्हा संकट आलं तेव्हा एका कुटुंबाचा बाप, कुटुंब प्रमुख कसा आपल्या लेकराशी वागतो तसं तुम्ही पॅन्डेमिक मध्ये वागलेल्या त्याची महाराष्ट्राला जाणीव आहे। आणि विश्वगुरुची भाषा करणाऱ्यांच्या प्रदेशामध्ये मात्र माणसाची पर्यंत गंगेत पोहोच होती, हे सुद्धा या देशाचं दुर्दैव आहे। आणि म्हणून ज्यांनी अमानुषपणे सत्तेतून तुम्हाला खाली खेचलेलं आहे, महायुती किंवा महाआघाडी राहील की नाही आम्हाला माहिती नाही, ती राहिली आमची सदिच्छा आहे या प्रसंगी, परंतु दुर्दैवाने ही महाआघाडी फुटली आणि काही बरं वाईट जरी झालं आम्ही या प्रसंगी मैत्री दिनाच्या दिवशी उद्धवजी आम्ही ब्रिगेडच्या वतीने तुम्हाला शब्द देतो, अख्खा देश कुठेकडे जाईल परंतु हा ब्रिगेडी 100% तुम्हाला मुख्यमंत्री आम्ही 100% तुमच्या सोबत आहोत, कारण हा विचार आमचा विचार आहे, आमच्या कुटुंबाचा विचार आहे, तुम्ही कुटुंब प्रमुख आहात,
आम्ही प्रबोधनकरांचा विचार मांडतो. प्रबोधनकार म्हणाले की सामाजिक क्रांतीशिवाय राजकीय क्रांती ही वाज आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देशाला अर्पण केल्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 ला सांगितलं होतं, राजकीय लोकशाही या देशात आली, पुढील काळामध्ये तुम्हाला सामाजिक आणि आर्थिक लोकशाही या देशात निर्माण करावी लागेल, त्यामुळे या देशात हुकूमशाही तयार होईल. मग आर्थिक आणि सामाजिक लोकशाही या देशात आली का? ती आली नाही. आणि म्हणून आम्ही सामाजिक प्रबोधन केलं. गोविंद नारायण माळगावकरांचं 1863 पुस्तक आहे, मुंबई वर्णन, त्यामध्ये म्हटलेलं आहे कुणबी कोळी आगरी भंडारी त्यांचा सातबारा म्हणजे मुंबईचा सातबारा आहे. त्यात त्या काळात वर्णन आलेलं आहे की पावसाळा संपल्यानंतर इथले कुणबी कोळी आगरी भंडारी आपल्या घरातलं सोनं नाणं अंगणामध्ये वाळू घालत होते उन्हाळा, इतकी समृद्धता या जमातीमध्ये होती. आज ही माणसं कुठे आहे? म्हणून प्रबोधनकार उभे राहिले की मला मराठी माणूस इथला भूमिपुत्र वाचवायचा आहे. आणि त्यांनी आपल्या थोर सुपुत्राला वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना सांगितलं की आता सामाजिक क्रांती बरोबर राजकीय क्रांती झाली पाहिजे, म्हणून तू सत्ता ताब्यात घेऊया महाराष्ट्राची. तर लोकशाहीमध्ये राजसत्ता ही सर्वश्रेष्ठ आहे. आज त्या देशातल्या लोकशाहीचे सर्व अवयव भ्रष्ट झालेले आहेत, सर्व यंत्रणा विकृतपणे राबवल्या जात आहेत. आणि म्हणून ही जी भीती आहे, ही जी दहशत आहे सामान्य लोकांमध्ये, आम्ही ब्रिगेडच्या माध्यमातून महाराष्ट्राने देशामध्ये प्रबोधन केलेलं आहे, त्या विषयात मी आज जाणार नाही. परंतु ज्या पद्धतीचा विचार, ज्या पद्धतीची भूमिका आम्ही घेऊन काम करत आहोत, या देशाची लढाई काय? प्रबोधनकारांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्हाला सत्ता कशाला पाहिजे. आता मीडियाच्या माध्यमातून एक चर्चा सातत्याने केली जाते की भारतातले सगळे पक्ष एकत्र येऊन बीजेपीच्या विरोधात उभं राहत आहेत, सगळ्यांना बीजेपीला हरवायचं आहे म्हणून बाकीच्या एकत्र येत आहेत, हे अर्धसत्य आहे. केवळ बीजेपीला हरवणं हे आमचं उद्दिष्ट नाही. प्रबोधनकारांनी आम्हाला सांगितलेलं आहे की समाज क्रांती आणि राज्य क्रांती काय असू शकते. आणि त्या माध्यमातून प्रबोधनकारांनी म्हटलेलं आहे की दगडबाजी ही राज्य क्रांतीची जीवन देवता असते. जे गद्दार झाले सोडून गेले म्हणतो ना, हे अपरिहार्य आहे. दगाबाजी ही राज्य क्रांतीची जीवन देवता असते. एका अन्यायकारी राजसत्तेच्या जागेवर दुसऱ्या अन्यायकारी राजसत्तेची प्रतिष्ठापना म्हणजे क्रांती नव्हे, तर एका पाशवी अन्याय करणाऱ्या सत्तेच्या जागेवर न्यायाधिष्ठित आणि लोककल्याणकारी राजसत्तेची प्रतिष्ठापना म्हणजे खरी राज्य क्रांती. आम्हाला भाजपला हटवायचं नाही, तर भाजपच नव्हे तर या देशातली लढाई हिंदू मुसलमान नाही, या देशातली लढाई दलित सवर्ण नाही, या देशातली खरी लढाई फॅसिस्ट हुकूमशाह आणि समतावादी स्वातंत्र्यवादी महामानव आणि विचार करणारे संविधानाचे पायी, अशीच या देशातली लढाई आहे. आणि म्हणून आमची भूमिका आहे की केवळ भाजपच नव्हे तर आमच्यातला सुद्धा कोणी फॅसिस्ट आणि मूलतत्ववाद आणत असेल तर त्याला सुद्धा संपवणं ही प्रबोधनकाराची खरी आम्हाला शिकवण आहे. म्हणून केवळ मोदी हटवणे इरादा पुरारा है लेकिन खंजर नया, लेकिन मेरी मजबूरी यह है कि लाऊ कहां से सर नया. अगर है हिम्मत तो मस्जिद को हिला के देख, नहीं तो पी भूटा और मस्जिद को हिलता दे. ही क्रांती आम्हाला अभिप्रेत नाही. आम्हाला अमानुषपणे सत्ता शासन करणारे लोक सत्तेतून खाली खेचायचे आहेत. आणि ज्या पद्धतीने प्रबोधनकारांनी आम्हाला सांगितलं की सत्तेचं उद्दिष्ट लोककल्याण आहे, आणि म्हणून छत्रपती शिवाजी राजा का महान आहे, तर छत्रपती शिवाजी राजाचं उद्दिष्ट हे लोककल्याण होतं. आणि म्हणून ब्रिगेड आणि शिवसेना ही जी ज्या पद्धतीने एकत्र येत आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये या संदर्भात चर्चा झाली की आज सगळं बीजेपीचं लक्ष महाराष्ट्रावर काय. माझी आपल्याला विनंती आहे की हे मोदी शाह किंवा जे बीजेपीचं गव्हर्नमेंट आहे, 100% राजकीय विरोध या लोकांना आपला असला पाहिजे. जे आपले बहुजन समाजातले लोक तिकडे दलाल म्हणून गेलेले आहेत, ते ईडीच्या भीतीने जाओ का अजून कोणाच्या भीतीने जाओ, परंतु हे आपले शत्रूच आहे. आम्हाला या देशातली लोकशाही जिवंत ठेवायची आहे. तुम्हाला माणसं प्रिय नाहीत, हुकूमशाहीला लोकशाही मान्य नसते, आणि हुकूमशाहीचा अंत माणसाच्या मृत्यूबरोबर हुकूमशाह अंतानेही होत असतो. आणि म्हणून ते दंगली घडवतील, अमानुषपणे काम करतील, पण आम्ही समतेचे पायीक आहोत. आम्ही तुकोबाची लेकडी घेऊन पुढे जाणारे लोक आहोत. आम्ही समतेचा विचार करू. आम्ही हिंसा होऊ देणार नाही, दंगल होऊ देणार नाही. आम्ही एकमेकाच्या विरोधात शस्त्र घेऊन जाणार नाही, रक्त सांडणार नाही, कारण पुढची सुद्धा माणसं आमचीच आहे. ही आमची भावंड आहे. म्हणून ही आम्हाला प्रबोधनाची समतेची शिकवण राजकीय लोकशाहीच्या माध्यमातून, सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीच्या माध्यमातून
भावंडांना आपल्याला पुढे यावं लागेल। शेवटा कडे येताना मी आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्रावर बीजेपीचं लक्ष का केंद्रित आहे, तर आपल्याला कल्पना असेल की प्रबोधनकारापासून महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, शाहू छत्रपती, सयाजीराव महाराज, बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई, सावित्रीबाई, ही जी प्रबोधनाची जेते जवळकर ही जी परंपरा आहे, ही महाराष्ट्राची प्रबोधनाची परंपरा आहे। आणि 1920 च्या दरम्यान पेरियारी रामास्वामी नाईकर महाराष्ट्रात आले आणि त्यांनी हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार दक्षिणेत नेला, आणि तुम्हाला प्रत्येकाला अभिमान वाटला पाहिजे, बीजेपीला आणि आरएसएसला अजून दक्षिणेमध्ये फट मिळालेली नाही, हे महापुरुषांचे विचार आहे। ज्या महाराष्ट्राने दक्षिणेला हे दिलं तो महाराष्ट्र उत्तरेकडे पसरू नये म्हणून आमचे पाय छापण्याचं काम उद्धवजींना खुर्ची खाली खेचण्यामागे केवळ सत्ता हस्तगत करणं नव्हे तर या देशात हुकुमशाही आणि हिटलरशाही आणण्याचं षडयंत्र आहे। आणि म्हणून आपण गांभीर्याने जाणीवपूर्वक लक्षात ठेवलं पाहिजे की विचारधारेवर राज्य क्रांती होऊ शकते, राज्य क्रांती ही अमानुषपणे झाली तर तिला हुकुमशाही म्हटली जाते। म्हणून राज्यव्यवस्थेला लोककल्याण असलं पाहिजे आणि हे लोककल्याणाची भूमिका शिवसेना सातत्याने मांडत राहिली। आम्हाला प्रश्न विचारले गेले, मी अभिमानाने सांगू इच्छितो, 30 वर्षापासून आम्ही महाराष्ट्रामध्ये काम करतो, वंदनीय बाळासाहेब ठाकरे जेव्हा जिवंत होते तेव्हा आम्ही उघडपणे काही भूमिका घेत होतो। ह्या भूमिका घेत असताना मध्ये जेम्स लेनचं प्रकरण घडलं 2004 साली, ब्रिगेडने भांडारकर संस्थेवर कारवाई केली तेव्हा अनेक प्रकारच्या मीडियातून हे मुसलमानांचे साथीदार आहेत, दहशतवादी आहेत, अतिरेकी आहेत अशी आमच्याबद्दल चर्चा झाली। आणि जे केव्हाचे बाळासाहेबांचे मित्र होते संघवाले त्यांनी बाळासाहेबांना सांगितलं की हे लोक असे अशा प्रकारचे आहेत, यांनी विध्वंस केलेला आहे, तेव्हा बाळासाहेबांनी दिलेलं उत्तर अत्यंत अभिमानास्पद आहे। बाळासाहेबांनी सांगितलं ही जी पोरं आहेत, ही पोरं कोण आहेत ते मला माहिती आहे, ही पोरं मी सुद्धा प्रबोधनकाराच्या विचारानं जातो आणि ही सुद्धा प्रबोधनकाराच्या विचाराने जाणार आहेत, रस्ते वेगळे असले आमच्या दोघांचं उद्दिष्ट एकच आहे। आणि म्हणून कधीच बाळासाहेबांनी मला अभिमान आहे की सामना वृत्तपत्र असेल किंवा प्रत्यक्ष भाषणातून कधीही बाळासाहेबांनी आम्हाला विरोध केला नाही, ती परंपरा त्यांना माहिती होती की लढाई लढत असताना आपले कोण आहेत, परके कोण आहेत, त्याची जाणीव बाळासाहेबांना होती। आणि म्हणून त्याचा सुद्धा मी अतिशय गौरवाने या ठिकाणी उल्लेख करतो आणि वंदनीय बाळासाहेबांच्या स्मृतीला सुद्धा अभिवादन करतो की त्यांनी अत्यंत योग्य भूमिका घेतली। आता त्यांचे मित्र कधी कधी असं का वागतात हा मला न सुचलेला प्रश्न आहे। आणि म्हणून मी समारोहाकडे येत असताना एवढीच विनंती करू इच्छितो की उद्धवजी, आमची जी मुलं आहेत संभाजी ब्रिगेडची, ही राजकीय भूमिका घेऊन आता आम्ही पुढे आलेले आहोत आणि संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेचं सर्वात साम्य काय असेल तर हे दोन्ही लढवये वीर आणि संघर्ष करणारे लोक, आणि म्हणून त्यांना जर आपण हा समतेचा विचार देऊ शकलो तर 100% महाराष्ट्रामध्ये राजकीय सामाजिक बदल झाल्याशिवाय राहणार नाही। तो बदल घडण्याची अभिलाषा या ठिकाणी व्यक्त करतो आणि 2 मिनिटांमध्ये 2 ओळी कबीराच्या सांगतो आणि थांबतो। आज सगळ्यांच्या समोर प्रश्न निर्माण झालेला आहे, कितीही अमानुष सत्ताधीश असू द्या, विचाराने त्याला पराभूत करता येतं, आपल्याला माणसं मारायची नाही, जातीय धार्मिक दंगली घडवायच्या नाही, सगळा बंधुभाव, समता, स्वातंत्र्य आणि भारताचं संविधान हा आपला प्रमुख भूमिका आहे, ती घेऊन ब्रिगेड आणि शिवसेनेला निश्चितपणे पुढे जायचं आहे। हे करत असताना आज जे आपल्या समोर प्रश्न निर्माण झालेले आहेत की कसं होईल देशाचं, 2014 पासून पॅन कार्ड आधारला जोडा, आधार पॅनला जोडा, दोन्ही मतदार कार्डला जोडा, नवऱ्याचं बायकोचं जोडलं नाही तर लग्न करून तुम्हाला राहता येणार नाही, 2000 बंद झाली की 500 बंद होते, 500 झाली की 1000 बंद होते, प्रेशर आहे, लोक आत्महत्या करताय, प्रचंड प्रेशर दिलेला आहे या सरकारने, तुम्हाला सुखाने जगू देत नाही, ज्यांचं लग्न झाले नाही ते सत्तेमध्ये तुमचा संसार होऊ देणार नाही, या सगळ्या भानगडी आहेत। आणि म्हणून कबीर म्हणाला चलती चक्की देख कर देख कबीरा रोय, चलती चक्की देख कर देख कबीरा रोय, दो पाटन के बीच में साबुत बचा है कोई, वर नरेंद्र आणि खाली कोण वाचेल हा प्रश्न तुमच्या समोर पडलेला आहे। चलती चक्की देख कर देख कबीरा रोय, दो पाटन के बीच में साबुत बचा है कोई, ही चिंता व्यक्त केली की वर देवेंद्र खाली नरेंद्र तर आम्ही कसं वाचवा असं तुम्हाला वाटत असेल तर कबीराचा सुपुत्र कमाल आपल्या बापाला म्हणाला कमाल कहे कबीर से, कमाल कहे कबीर से दिल का आपात होय, कमाल कहे कबीर से दिल का आपात होय, जो दाना कील पकड़े वो साबुत बच जाए। सगळे दाने भरले
भरले जातात पण खिड्याच्या बाजूचा दाना मात्र जात्याच्या खुट्याच्या बाजूचं कधीच भरलं जात नाही. सगळे भरतील पण ब्रिगेड शिवसेना बरोबर राहतील त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही. धन्यवाद बनबरेजी. यानंतर संभाजी ब्रिगेडचे मनोज आखरे प्रदेशाध्यक्ष यांना विनंती आहे, त्यांनी या मेळाव्याला संबोधित करा. राज्याचे स्वप्न पाहणारे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, त्यांचा ओसा घेऊन चालणारे बहुजन प्रतिपादक कुळवाडी भूषण छत्रपती शिवराय, ज्या अस्मितेचं नाव घेता तुमच्या आमच्या धमन्यातलं रक्त सळसळते असे महावीर पराक्रमी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजे शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधन काळजी ठाकरे आणि अण्णाभाऊ साठे या सर्व महामानवांना व त्यांच्या कृती विचारांच्या परंपरेला विनम्र अभिवादन करतो. तसंच संत नामदेवांपासून संत तुकाराम महाराज, संत गाडगे बाबा, संत तुकडोजी महाराज या सर्व संतांना व त्यांच्या सतशील परंपरेला मी विनम्र अभिवादन करतो. महामानवांची कृती विचारांची परंपरा आणि संतांची सतशील परंपरा या दोन्ही परंपरेच्या संगमावर संभाजी ब्रिगेड नावाची प्रबोधन शाळेची इमारत मराठा सेवा संघाच्या माध्यमातून उभी करणारे आमचे आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांना मानाचा मुजरा करून आजच्या या संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना युतीच्या अनुषंगानं आयोजित केलेल्या सर्व महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीच्या निमित्तानं या विचारपीठावर उपस्थित असलेले आदरणीय शिवसेना प्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना युती खऱ्या अर्थानं ज्यांनी घडून आणली त्या युतीचे शिल्पकार आमचे मार्गदर्शक आदरणीय सुभाजी देसाई साहेब, सन्माननीय दिवाकरजी रावते साहेब, आनंदजी गीते साहेब, अनिलजी देसाई साहेब, अंबादासरावजी दानवे साहेब, चंद्रकांतजी खैर साहेब, आदेशजी बांदेकर, नितीनजी वानगुडे पाटील, संभाजी ब्रिगेडचे महासचिव स्वरूपजी खेडेकर, गंगाधरजी बनबरे, डॉक्टर शिवानंद भानुसे आणि सन्माननीय या ठिकाणी विचारपीठावर उपस्थित असलेले श्री ढाकेजी आणि विचारपीठावर समोर असलेले माझ्या सर्व महाराष्ट्रातून आलेले तमाम माझे सर्व भावांनो आणि बहिणींनो, ये कैसे कैसे मंजर सामने नजर आने लगे है, ये कैसे कैसे मंजर सामने नजर आने लगे हैं, गाने वाले लोग भी अब चिल्लाते नजर आने लगे हैं. अब तो इस तालाब का पानी बदल दो यारो, अब तो इस तालाब का पानी बदल दो यारो, खिलती है कमल के फूल भी मुरझाते नजर आने लगे हैं. आणि म्हणून लोकांच्या मनमेजू विचार सद्भावनेचे अंकुर फुटावेत, कष्टकऱ्यांच्या घरांगणापर्यंत विकासाची आणि समृद्धीची गंगा पोहोचावी, नागराचे मूठ धरून घट्टे पडलेल्या हाताना लेखनीचा स्पर्श व्हावा, कुटुंबाच्या भरण पोषणासाठी रात्रंदिवस राब राबणाऱ्या माझ्या मायमावलीला सहजीवनाचा आनंद यावा, हे उद्दिष्ट घेऊन संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून गेल्या 30 वर्षापासून आपण कार्यरत आहोत. या चळवळीच्या माध्यमातून लोकांमध्ये प्रबोधन करणं, कारण चळवळी कधी चळवळी या परिस्थितीच्या संदर्भातून उभ्या राहत असतात. विचारांची परिपक्वता, प्रश्नांची बांधिलकी आणि संघर्षाची तयारी याची गरज असते. आणि म्हणून चळवळ उभी करत असताना त्या चळवळीची त्यावेळेसची वर्तमान परिस्थितीतली गरज ओळखावी लागते. गरज असेल ती निर्माण नाही, गरज असेल तर ती इच्छा जर व्यक्त करावी लागते आणि ती इच्छा जर आपली झाली असेल तर ती गरज पूर्ण करण्यासाठीची ताकद जोडावी लागते. आणि म्हणून गरज, इच्छा आणि ताकद ही त्रिसूत्री झाल्यानंतर संघटन, प्रबोधन आणि आंदोलन या त्रिसूत्रीचं योगदान आपल्याला द्यावं लागते. संघटन केल्यानंतर प्रबोधित कार्यकर्त्यांची फळी महाराष्ट्रभर उभी करावी लागते आणि प्रबोधित कार्यकर्ते कॅडर बेस्ड कार्यकर्ते झाल्यावर काय खरं आहे, काय सत्य आहे, काय असत्य आहे हे ज्यावेळेस लोकांना समजायला लागलं त्यावेळेची आंदोलनाची फळी या महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ शकते. आणि म्हणून संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून शिव शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन, प्रबोधनकार ठाकरेंची, अण्णाभाऊ साठे, आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा घेऊन महाराष्ट्रातल्या गाव खेड्यामध्ये संभाजी ब्रिगेडची निर्मिती केली. आणि म्हणून या निर्मितीच्या माध्यमातून अनेक आंदोलन केले, संभाजी ब्रिगेड अनेक प्रश्नावर रस्त्यावर आली, परंतु प्रत्येक वेळेस संघर्ष करत असताना आम्हाला न्याय मिळत नव्हता, कारण आपल्या मतीची माणसं कुठे विधान भवनामध्ये नव्हती,
जिथे निर्णय होतात जिथे न्याय होतात तिथे आपली माणसं नाही। आणि म्हणून शिक्षण सत्ता, अर्थसत्ता, धर्मसत्ता, प्रचार प्रसार माध्यम सत्ता आणि राजसत्ता जोपर्यंत बहुजन महामानवांच्या विचाराला मानणारे लोक तिथे जाणार नाही तोपर्यंत परिवर्तन होणार नाही। आणि म्हणून व्यवस्था परिवर्तनाचं उद्दिष्ट आपण स्वीकारलेलं आहे आणि ते परिवर्तन जर घडवायचं असेल तर या चळवळीमध्ये या विचारधारेला मानणारी लोक जोपर्यंत या विधानभवनामध्ये आणि याच्यामध्ये जाणार नाही तोपर्यंत परिवर्तन होणार नाही। आणि म्हणून संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही 2016 राजकीय भूमिका घेतली। राजकीय भूमिका घेतली असताना अनेक लोकांनी आम्हाला विरोध केला। 100% समाजकारण आणि 100% राजकारण आम्ही भूमिका घेतली। लोक म्हणले 80% समाजकारण आणि 20% राजकारण असं लोक सांगतात। आम्ही म्हणलं 80% काय नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवसूत्र होतं समाजकारण हेच राजकारण। आणि या शिवसूत्रानुसार संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही राजकारण सुरू केलं। जिल्हा परिषदांना उभे केले माणसं, काही ठिकाणी विधान परिषदेला उभे केले। यश येणं यश अपयश येत असतं, परंतु विचार पोहोचला पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते, जर तुम्हाला तुमचा विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवायचा असेल तर तुम्हाला राजकीय काशी धरावी लागेल। आणि म्हणून शेवटच्या घटकापर्यंत हा बहुजन विचार जर पोहोचायचा असेल तर तुम्हाला राजकारणामध्ये जावं लागेल। आणि म्हणून संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही राजकीय भूमिका घेतली। निवडणुका आल्या, परंतु आता निवडणुका कशा होतात? निवडणुका ह्या लोक पैशाच्या पावसामध्ये वाहून जातात। अलीकडच्या काळातल्या आपण निवडणुका बघितल्या, मतं विकायला काढतात, मतं विकतात आणि मतं विकणारे लोक आज परेशान आहेत, कारण असं सरकार त्यांना भेटलेलं आहे। कुठलं सरकार आहे या महाराष्ट्रामध्ये? या सरकारचं आता आपण ही परिस्थिती, या दहशतवादी सरकारची परिस्थिती कशी झालेली याचा विचार आपण केला। या महाराष्ट्रामध्ये अनेक पक्ष फोडण्यापासून, आमदार फोडण्यापासून काम हे सरकार नित्य रात्रंदिवस करते, दुसरं काम याला काहीच नाही। लोक विकासाचा विषयच राहिलेला नाही। आणि म्हणून उंच उडाले कबुतरे नभात गिधडांचे राज्य माजले आहे। उंच उडाले कबुतरे नभात गिधडांचे राज्य माजले आहे। सत्ता गाजवतो दुर्जन येथे, सज्जन मात्र भयग्रस्त आहे। आणि म्हणून सज्जनाचं रक्षण आणि दुर्जनाचा निपात करण्यासाठी संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना युती या महाराष्ट्रामध्ये उभी राहिलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये एक नवा परवा तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि ते म्हणजे संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना युतीच्या माध्यमातून मिळणार आहे। आणि म्हणून माझ्या या सर्व महाराष्ट्रातील तमाम माझ्या संभाजी ब्रिगेडच्या बांधवांना विनंती आहे की आता इथून पुढे ज्या चळवळीनं ज्या लोकांनी आपल्याला मान दिला, सन्मान दिला, त्या चळवळीतील लोकांचा मान करत गाव खेड्यामध्ये पोहोचत ही चळवळ नेण्याची गरज आहे। शिवसेनेचे पदाधिकारी, संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी, आपण संयुक्तपणे वेगवेगळे उपक्रम राबवून लोकांमध्ये प्रबोधित करण्याचं काम करणं गरजेचं आहे। कारण आता बनमले सरांनी सांगितले, आज महाराष्ट्रामध्ये बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे। वेगवेगळे लोक जातीवाद, धर्मवाद, प्रांतवाद करण्यासाठी सोडल्या गेलेले आहेत। प्रचंड मोठा दहशतवाद निर्माण झालेला आहे। जातीय तेढ निर्माण करण्याकडे लोक वळवल्या गेलेली आहेत। आणि मग ही जर थांबवायचं असेल तर तुम्हाला गावागावामध्ये जावं लागणार आहे, कारण येणाऱ्या काळात त्या दंगली तुम्हाला थांबवायच्या, लोकांमध्ये होणारे जे काही जातीय तेढ आहे ते तुम्हाला थांबवायचे, त्यासाठी प्रबोधित कार्यकर्त्यांची फळी घेऊन महाराष्ट्रभर तुम्हाला फिरावं लागणार आहे। गावागावात, खेड्यापाड्यात, वाड्यात, तांड्यात जाऊन ही चळवळ घेऊन जावी लागणार आहे। राजकीय चळवळ, समाजकारण, हेच राजकारण ही भूमिका घेऊन तुम्हाला गाव खेड्यात जाऊन प्रबोधन करून नव्या पद्धतीचे तरुण पोरं या युतीकडे आकर्षित करण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे। कारण आज महाराष्ट्रामध्ये बनमले सरांनी सांगितलं की काही झालं, किती लोक आज वेगवेगळ्या पद्धतीने फिरतायत, परंतु गाव खेड्यामध्ये जर आपण गेलो, गाव खेड्यामधल्या समाजाला जर विचारलं तर आज संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना युतीमुळे गाव खेड्यातला तरुण, गाव खेड्यातली बुजुर्ग लोक हे सुद्धा मोठ्या प्रसन्नतेने आपल्याकडे बघत आहेत। प्रचंड मोठी दाद यांनी या युतीकडे बघून दिलेली आहे। आप या गाव खेड्यातल्या लोकांसोबत ज्या विविध संघटना, डाव्या संघटनांनी सुद्धा आपल्या आग्रलेखांमध्ये संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना युती ही या देशासाठी, या महाराष्ट्रासाठी एक आश्वासक युती आहे अशा पद्धतीचं लिखाण केलेलं आहे हे सौरभदादांनी सांगितलं। आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये आपल्याला जर आपलं काम करायचं असेल तर अतिशय तन्मयतेने, एकाग्रतेने आणि सर्व कार्यकर्त्यांना एक संघपणे घेऊन संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना या युतीच्या माध्यमातून आपल्याला काम करायचं आहे। हा ऑगस्ट महिना म्हणजे क्रांतीचा महिना आहे। 6 ऑगस्ट 2022 रोजी आमची पहिली आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांची भेट,
26 ऑगस्ट 2022 रोजी संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना युतीची घोषणा आणि आज परत 6 ऑगस्ट रोजी संभाजी ब्रिगेडच्या महाराष्ट्रातील सर्व जिल्हा अध्यक्ष पदाधिकारी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे संयुक्त बैठक. कारण प्रतिक्रांतीनंतर क्रांती होत असते आणि आता जी चालू आहे ती प्रतिक्रांती आहे आणि आता या क्रांतीच्या पर्वाला संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेच्या युतीच्या माध्यमातून सुरुवात होणार आहे. साहेब अनेक पक्ष असतील, अनेक संघटना असतील, त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये फितूर आणि दगाबाज असतात, परंतु यांचा वापर उंटासारखाच होणार आहे निश्चित. मी सांगतो तुम्हाला, उंटासारखा म्हणजे कसा की पूर्वीच्या काळामध्ये राजे महाराजे त्यांच्या एखाद्या राजे महाराजे होत होते आणि त्यांचा शत्रूला जर एखाद्या राज्यावर हल्ला करायचा तर तो एक किल्ल्याचा मोठा दरवाजा तोडावा लागायचा. त्या किल्ल्याच्या दरवाजासमोर मोठा दरवाजा आणि त्या दरवाजाला अंकुशीदार अशी खिळे असायचे आणि मग हत्ती मोठमोठे आणल्या जायचे आणि त्या दरवाजावर धडका मारण्यासाठी हत्तीला आणल्या जायचं. परंतु ती खिळे हत्तीच्या गंडस्थळापर्यंत पोहोचू नये, घुसू नये आणि हत्तीला काही होऊ नये म्हणून त्या खिळ्यासमोर अगोदर उंटानं उभं करायला जायचं आणि त्या उंटावर हत्तीच्या धडका बसायच्या आणि हे उंट जागच्या जागी मरायचे. आणि म्हणून आज हे भाजपनं कटकर असता नसून जे काय फोडलेले लोक आहेत आपल्या शिवसेनेमधले त्यांचा उंटा सारखाच वापर होणार. आम्ही आपले वाले तिथे राहणार आहेत. यांनी मुंबई आणि महाराष्ट्रासाठी हे कटकर असता नसलेले, परंतु आजचा महाराष्ट्राचा सर्वे आहे की शिवसेनेशिवाय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय पर्याय महाराष्ट्राला राहणार नाही. आणि म्हणून वेगवेगळ्या लोकांना आता परत ते त्यांच्या मृत्यूला फासत आहेत आणि असेच वेगवेगळे उंट येऊन तिथे मरणार आहेत, परंतु ते किल्ल्याचा दार कोणाला तुटणार नाही कारण आता संरक्षित भीत म्हणून संभाजी ब्रिगेड सुद्धा शिवसेनेसोबत. आणि म्हणून माझ्या सर्व बांधवांना मी विनंती करतो, आज एक प्रचंड मोठा ऐतिहासिक दिवस आपल्यासाठी राहणार आहे. आपण आपल्या जीवनामध्ये जे तरुण मंडळी आहे ज्यांनी सामाजिक अंगानं आजपर्यंत काम केलं, आता तुम्हाला राजकीय अंगानं म्हणजे समाजकारणासोबत राजकारणात जोड देऊन काम करायचं, गावाखेड्यात जायचं, लोकांमध्ये बसायचं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत, उद्या विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत, लोकसभेच्या निवडणुका येणार आहेत. प्रत्येक निवडणुकीला खांद्याला खांदा लावून तेवढ्याच ताकदीनं तेवढ्याच जिद्दीनं हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी तुम्हाला लढायचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं, ज्या जिद्दीनं ज्या चिकाटीनं सगळे मावळे जमा केले आणि स्वराज्य निर्माण केलं, त्या जिद्दीनं त्याच चिकाटीनं आपल्याला पुढे जायचं आणि हे स्वराज्य निर्माण करायचं, एवढी या प्रसंगी मी विनंती करतो. आणि एवढं लक्षात ठेवा की आज जो पक्ष शिवसेना आहे, शिवसेनेनं जाती जातीचे नेते कधीच तयार केले नाही. त्यांनी ते तयार केले ते नेतेच तयार केलेत, कार्यकर्ते तयार केलेत. जात पात धर्म समाज हा शिवसेनेमध्ये कधी नव्हता आणि याच पद्धतीनं जात न पात धर्म समाज हा भेद कधी न पाळला. प्रत्येक जीवन मावळा आपल्या पद्धतीत ठेवला आहे. छत्रपती शिवरायांचं सूत्र शिवसेनानं अंगीकारलं म्हणून शिवसेना मोठ्या प्रमाणामध्ये वाढली. तेच सूत्र अंगीकारून शिवसेनेसोबत आपल्याला भविष्य काळामध्ये जायचंय. सर्वसामान्यांना या घराणेशाहीचं नाम बिमोड करून शिवसेनेनं सर्वसामान्यांना न्याय दिला, परंतु जे कष्टकरी आहेत, श्रमकरी आहेत, त्यांच्यासाठी पक्ष झटला. म्हणून गावाखेड्यामध्ये शेतकरी असेल, शेतमजूर असेल, कष्टकरी असेल, शोषित वंचित पीडित असेल, महिला असतील, बेरोजगार असतील, या सर्वांचे प्रश्न आजपासून आपल्या समोर बसलेले आहेत. या सर्वांच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आपल्याला या पुढे काम करायचं, एवढं या प्रसंगी बोलतो. आणि जाता जाता एक शेर सांगतो आणि माझे दोन शब्द माझे भाषण संपवतो. गंगा की कसम जमुना यमुना की कसम, गंगा की कसम यमुना की कसम ये ताना बाना बदलेगा, गंगा की कसम यमुना की कसम ये ताना बाना बदलेगा, रावी की रवानी बदलेगी, सतलुज का मुहाना बदलेगा. अगर शोर में तेरा होश रहा तो जालिम का जमाना बदलेगा. बेजार न हो बेदार न हो, बेजार न हो बेदार न हो, ये सारा फसाना बदलेगा. कुछ तुम बदलो कुछ हम बदले, फिर ये जमाना बदलेगा, फिर ये जमाना बदलेगा. पुनः एकदा सर्व संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना, सर्व शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना या युतीनिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुनः एकदा हार्दिक अभिनंदन करतो आणि माझे शब्द संपवतो. जय जाऊ जय शिवराय, धन्यवाद.
धन्यवाद आखरे जी, यानंतर त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण सगळे आतुर आहोत. आपण विनंती करणार आहोत शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना, त्यांनी या बैठकीला मार्गदर्शन करा. जे मला वाट वडिलांनी शिकवलेले आहे,
आमचं हिंदुत्व आहे, शेंडी जानवरचं हिंदुत्व नाही. आम्हाला केवळ जेवढा घंटा बनवणारा हिंदू नको आहे, बाळासाहेबांचं वाक्य माझं नाही. आम्हाला अतिरेक्याला बनवणारा हिंदू पाहिजे. तो देशाला आपलं माने, मग तो धर्माने कोणी असेल तो आमचा आहे, हे आमचं हिंदुत्व आहे. पण जे 9 वर्ष झाली जगातला सर्वात शक्तिमान नेता विश्वगुरु हे राज्य करत असताना हिंदूंना जन आक्रोश मोर्चा काढावा लागतो, मग तुमचं हिंदुत्व घेतं कुठे? आणि माझ्यावरती जी टीका केली जाते, का तर मी काँग्रेस सोबत गेलो, का गेलो, कोणामुळे गेलो, कोणी मला जायला लावलं? मी भारतीय जनता पक्षाची सोबत सोडले, मी हिंदुत्व नाही सोडलेलं आणि सोडू शकत नाही. पण आम्ही हिंदुत्व म्हणून सोडलं म्हणून तुम्ही जी आवई ठोकता आहात. मग मी असा प्रश्न विचारला की जगातला सर्वात शक्तिमान नेता आमच्या देशाचा पंतप्रधान 9 वर्ष आहे, त्या काळात त्यांच्या काळामध्ये जर हिंदूंना जन आक्रोश मोर्चे काढावे लागतील, हिंदुत्व खतरेने आहे म्हणत असतील, मग काँग्रेसमध्ये ज्या घोषणा यायच्या त्या इस्लाम खतरेने अशा यायच्या, मग हिंदुत्ववादी कोण? बरोबर ना? आता त्या त्या वेळेला आपण आता बरेच बाहेर आलेलो आहोत त्यातून. म्हणजे आपल्या भाषेमध्ये कसं काही काही वाक्प्रचार असतात, पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे, हल्ली पुलच्या पूर्ण होऊन जातात, तिकडे टिहरी धरणच्या धरण वाहून गेलं. आता आपल्याला कळलेलं आहे. आणि संभाजी ब्रिगेड सोबत शिवसेनेने हात मिळवणी का केली? कारण आता तुम्ही डोळे उघडून आलेला आहात. ज्या वेळेला आपण मार्गक्रमण करत असतो तेव्हा आपल्याला माहिती पाहिजे की समोर काय आहे, काटे कुठे, खड्डे कुठे, खासा खोसा कुठे. ज्याप्रमाणे आपण म्हणाल की उंट आहे, उंट देखील आहे आणि दुसऱ्यांची ओझी वाढली गाढवं सुद्धा आहे. सामना पिक्चर मध्ये काढे ना, कोणाच्या खांद्यावर कोणाची ओझे, ते विचार मला खरंच दया येते. देवेंद्रची किती ओझी वाढणार? पण पंचायत अशी झालेली आहे की पूर्वी एक जाहिरात यायची छोटी, सहनी होत नाही, सांगते येत नाही. त्याच्यामुळे एक चढला दुसरा चढला, आता गोविंदाची खर्चा थर लागते ती काय? उपमुख्यमंत्री म्हणजे एक पक्ष चोरला, दुसरा चोरताय, आता कोणीतरी सांगितलं काँग्रेस फोडताय, म्हटलं 3-3, 4-4, 5-5 किती उपमुख्यमंत्री करणार? आणि मग देवेंद्रजींकडे राहणार तर काय, मास्टर मंत्री नुसतं बहिणी नोट ठेवायची, कोण आला कोण आला कोण आला. अरे आता भाजपात राम राहिलेले नाही, आयचे सगळे आयराम आहेत. आणि आमचे आमच्यामध्ये जो आहे ना हृदयातला राम, तो तुम्ही काढू शकत नाही, तुमचा सगळा आयारामांचा प्रश्न पडतो. आणि राम मंदिर बांधा, पण आज तुम्ही आयराम मंदिर बांधलेलं आहे त्याचं काय आहे? त्याचं मंदिर बांधून त्या आयारामांची पूजा करावी लागते भाजपच्या कट्टर कार्यकर्त्यांना, याच्यासारखं दुसरं दुर्दैवात कोणतं असेलच मला नाही वाटत. आहे वैचारिक मतभेद असू शकतात, आहेतच, असायलाच पाहिजे, त्याला सर्वोच्चही म्हणतात. पण एक जर तुम्ही वातावरण पाहिलं, आता येत्या 31 आणि 1 तारखेला मुंबईमध्ये आपल्या इंडिया म्हणजे विरोधी पक्ष नव्हे, होय आम्ही विरोधी पक्ष आहोत, जे लोकशाहीचा गळा घोटू इच्छितात त्यांचे विरोधी पक्ष आम्ही आहोत, जे आमच्या भारत मातेला पुन्हा गुलाम बनवू इच्छितात त्यांचे विरोधी आम्ही आहोतच आणि राहणारच. त्यांना कदापि पुन्हा भारत मातेच्या हाताबाहेर पेढ्या झाल्याला आम्ही देणार नाही. पण ही इंडियाची बैठक होते आहे, आता त्याच्यावरून सुद्धा मोदींनी टिप्पणी केली. किती माणसं एक आत्ममग्न असू शकतात, इंडिया म्हणजे इंडियन हृदयातील टीका आहे. वा लगेच तुम्ही इंडियाला माझ्या भारत मातेला भारत माता, इंडिया हिंदुस्थान आमच्या देशाची नाव आहे. आणि म्हणून मी गेल्या वेळेला कुठेतरी भाषण करताना बोललो होतो, मला मोदीजींना प्रश्न विचारायचे की तुम्ही परदेशात जातात, बायडनला मिठा मारता, यांना मिठी मारता, त्यांच्याशी हस्तात दोलन करता, बाजूला उभे राहतात, अभिमान वाटतो आम्हाला, आमच्या देशाचा पंतप्रधान आहे. पण तेव्हा तुमची ओळख जी केली जाते प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, तेव्हा तुम्ही आमच्या देशाचे पंतप्रधान म्हणून जाता की इंडियन मुजाहिदीनचे प्रधान सेवक म्हणून तिकडे जाता? आणि आपण एकत्र आलेलो आहोत
ज्या ज्या काही वाईट रूढी परंपरा, एक तर पहिल्या प्रथम सांगतो, माझे आजोबा हे नास्तिक नव्हते, अजिबात नव्हते. आमच्या घरात म्हणजे अगदी पूर्वापार देवीची पूजा, जगदंबेची पूजा, आमच्या एकविरा मातेची पूजा ही व्यवस्थित होती. सगळे हिंदू सण साजरे होतात, पण आजोबांच्या डोक्यात तिळीक जी जायची ती सगळी ढोंगबाजी, अंधश्रद्धा, वाईट रूढी परंपरा यांच्या विरोध. देव आणि मी, माझा देव आहे तो माझ्या देवामध्ये, म्हणजे त्याच्यात आणि माझ्यामध्ये मध्ये बडवा कशाला पाहिजे. आणि वाईट रूढी परंपरा ज्या होत्या, मग त्या गुंडाबंदी असेल, गुंड्याची पद्धत असेल, विधवा केशलोपन असेल, याच्या विरुद्ध माझ्या आजोबांनी जे लढे दिले, ते लढे त्यांच्याकडनं मी ऐकलेले आहेत, माझ्या वडिलांकडनं ऐकलेले आहेत. आणि तेव्हा आमचं घर म्हणजे जसं विंचवाचं विराट पाठीवर, जसं विंचू म्हणतात, विंचू आहोतच, जिकडे जिकडे आलेले असेल तिकडे नांगी मारतोच मारतोच. पण विंचवाचं विराट जसं पाठीवर असतं, तसं घेऊन माझे आजोबा सगळीकडे फिरायचे. अनेक वेळेला असंही व्हायचं की एखाद्या गावात गेल्यानंतर माझी आजी, जिला मी कधी बघू शकतो नाही, कारण माझ्या जन्माच्या आधीच ती आमच्या आपल्या गेली, ती जरा कुठे चार दोन भांडी वगैरे मांडून स्वयंपाकाची तयारी करायची, तोपर्यंत आजोबा गावामध्ये जाऊन यायचे आणि सांगायचे, चल इकडे आपल्या काही जुळत नाहीये, पुढच्या गावी जाऊ. अशी सगळी घटना ती करत 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 मुंबईमध्ये येऊन आमचं घराणं इकडे स्थिर स्थावर झालं. आणि त्याच्यानंतर जे काय आहे ते तुमच्या समोर आहे. पण एकही येणं असा नाही, मग तो संयुक्त महाराष्ट्राचा असेल. आणि आता तर आहेच ना, कधी ठाकरे घराणं पाठी राहिलेलं नाही, सगळ्यात पुढे राहिलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला सुद्धा पहिले जे पाच होते त्याच्यामध्ये माझे आजोबा हे सेनापतीसारखे पुढे होते. तेव्हा कुठे होती ही सगळी बाकीची लोक, जी आमच्यावरती घराण्याशैली आरोप करतात, तरी तुमची घराणी होती तरी का तेव्हा कुठे होती? अगदी भारत माता की जय म्हणून जो काय आता कंठशोष करतात बेबीच्या देखापासून, आपल्याला वाटतं अरे आपण पण असे हरवून जातो की बाप रे बाप, यांच्यासारखे देशप्रेमी हेच. काय संबंध तुमचा माझ्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्याशी, तुमचा संबंध काय होता? काढा ना इतिहास काढायचा, काय घराणेशाहीचा काढता, तसं तुमच्याही राजकीय घराण्याचा काढा. काय तुमचा संबंध होता कुठे? कित्येक कोसो मैल दूर तुमचे सगळे तेव्हाचे कार्यकर्ते होते. स्वातंत्र्य लढ्याचा कधी भाग घेतला नाही, अजिबात नाही. आणि आता सगळेजण तुम्ही आमची आदर्श पुसून टाकतायत. आणि दुसरी गोष्ट काय होते, हे जर आपण मगाशी तुम्ही बोलताना बोलला की खबरदारी आपण घ्यायला पाहिजे सगळे. इतिहासाची मळी उकडून काढायची, काढा मळी उकडून काढा, काय मिळणार त्याच्यामध्ये? कवटे आणि हाडं. आणि त्याच्यावर आमच्यामध्ये भांडण होता. एक लक्षात घ्या की आता नितीन मानवडेंनी सगळा इतिहास सांगितला असेल, पण ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रावरती आक्रमण झालं, हिंदवी स्वराज्यावरती आक्रमण झालं, मग ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेला असेल, त्यांच्यानंतर असेल, छत्रपती संभाजीराजांच्या वेळेला असेल, पण ज्यांनी ज्यांनी आक्रमण केलं, औरंगजेब सुद्धा आग्रा सोडून महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्य संपवायला आला, तो पुन्हा तर्क त्याला दिसला नाही, त्याचा खडगा महाराष्ट्राने वाढला. छत्रपती शिवाजी महाराजांना संपवायला अफजल खान आला होता, त्याचं थडग हे प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधलं गेले. जो जो कोणी या हिंदवी स्वराज्यावरती आणि भगव्यावरती चाल करून आला, त्याची थडगी महाराष्ट्राने बांधलेली आहे, हे महाराष्ट्रावरती आणि हिंदवी स्वराज्य किंवा भगव्यावरती चाल करून येणाऱ्या लक्षात ठेवा. आम्ही कोणावरती वार करत नाही, पण आज मैत्रिणीने मित्र म्हणून मिठी मारली आणि तुम्ही जर का पाठीत वार करणार असाल तर मग पोथळा बाहेर काढावाच लागेल, हे शिकवणार आमच्या छत्रपती शिवाजी महाराज. आणि मागे मी कधीतरी एकदा बोललो होतो की ही अफजल खानाची स्वारी आहे, आता आहे की नाही तुम्ही ठरवायची. काय हे खरं नितीनजी तुम्ही सांगायला पाहिजे, तुमच्या तुमच्या शैलीमध्ये ते फार जिवंत होत. कारण अफजल खानाची जेव्हा स्वारी आली तेव्हा फार मोठं ते समुद्रासारखं सैन्य होतं, घोडदळ पायदळ म्हणलं तर तुळजा भवानीचं सुद्धा त्यांनी किट केलं होतं असं म्हणतात. विशेष म्हणजे महाराजांचे नातलग सुद्धा त्याच्यात सामील झाले होते. आणि बादशाहचं फरमान सगळ्या महाराजांच्या सरदारांना आलं की गप गुमान सामील व्हा, नाहीतर तुम्हाला नेस्त नाबूद करून टाकू, अगदी कुटुंबा कापिले कबिल्या सहित तुम्ही कापले जाल.
आता ईडी इन्कम टॅक्स सीबीआय येते ते अब्दुल खानाचे सगळे गुमान सामील व्हा नाहीतर तुरुंगात जा. आणि त्याच्यामध्ये कान्होजी जे नाईक देशमुख बरोबर ना त्यांना पण फरमान आलं. त्यांनी काय केलं मुलांना घेतलं आणि महाराजांच्याकडे गेलं आणि त्यांनी सांगितलं महाराज अफजल खान येतोय खूप समुद्रासारखं मोठं सैन्य आहे आणि आम्हाला हे पत्र आलेलं आहे. तेवढ्यात बातमी आली की खंडोजी कोपडा सरदार तो तिकडे गेला असं रोज थोडं मी पण ऐकतोय मी पण ऐकतोय आहे तेच म्हणजे जर आलात तर तुम्हाला मान मरातप मिळेल बक्षिशी मिळेल हे मध्ये राहिलेलं बरं जर तुम्ही आठवण करून नाही आलात तर मग ते सगळं पत्र वाचून दाखवलं खरिता महाराजांनी विचार मग काय विचार करताय आम्ही तर पुरतो खास पण तुम्ही तुमच्या मुलाबाळांचा विचार करा तुम्ही कशाला म्हणता. आणि त्यांचं उत्तर तेव्हा हे सतीचं वाहन आहे बाजार बसवीचं नाहीये. आणि पहिल्या देण्याच्या माना पडतील पण हिंदवी स्वराज्याला ओरखडा सुद्धा आम्ही येऊ देणार नाही याला म्हणतात निष्ठा. आणि आता जे काय सगळं चाललेलं आहे म्हणजे कर्नाटकामध्ये काय तर बजरंग बली नाही पावला माती झाला आपलं बजरंग बली अशी माती पेकाटात ती परत उठतील असं तिकडे वाटत. आणि आपल्याकडे आता औरंगजेब औरंगजेब औरंग्या 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 अरे कोण औरंग्या कोणाची आहे बसलं ना तुमचं डबल इंजिन मग शोधा ना औरंगजेची अवघात कुठे कुठे आहे कोणत्या गल्ली गोळ्यात आहे काय एवढं तुम्हाला कळत नाही. औरंगाची अवलाद महाराष्ट्रामध्ये आम्ही खपू घेणार नाही हे तर माझं सुद्धा म्हणणं आहे. पण मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा औरंगाची अवलाद गेली कुठे होती पडाली कशी होती का दंगल घडली नाही आणि तुम्ही आल्या होती दंगली कशा घडताय औरंग्या औरंग्या औरंग्या. अमित शहाना सांगा देवेंद्र फडणवीस तुम्ही होम मिनिस्टर आहात तिकडे आमचा होम मिनिस्टर वेगळा आहे पण तुमचं होम मिनिस्टर वेगळं आहे पण तुमच्याकडे एवढी माहिती येत नाही की कोण कोण कुठे कुठे देश खातक प्रवृत्ती राहते तुम्हाला माहिती नाही मग कशाला राज्य करताय तुम्ही कशाला राज्य करताय. पण माझं मत असं आहे की आज सुद्धा औरंगजेब जिवंत आहे. तुमचं काय मत आहे आज सुद्धा औरंगजेब जिवंत आहे कसा कारण जे काही इतिहासाचं वाचन जो काही इतिहास स्थानावरती आलेला आहे त्याच्यामध्ये औरंगजेबाने जे आपल्या मराठ्यांबद्दल बोललेलं आहे हे मराठे मराठे पहाडी मुलगा तमाम दुनियेला भारी आहेत इथे पराक्रम शिकवच लागत नाही अरे इथे तर गवता गवताला भाल्याची पाती पुटतात. थांबा एवढं ते थांबत नाहीये पुढचं वाक्य ऐका परंतु इथे दुहीची बीज खडकावर जरी फिरकावली तरी ती एवढी रुजतात आणि फोफावतात की म्हणता म्हणता पाहता पाहता तमाम दौलत तबाह करून टाकतात. औरंगजेब जिवंत आहे की नाही शिवसेना फोडणार औरंगजेब जिवंत आहे की नाही राष्ट्रवादी फोडणार औरंगजेब जिवंत आहे की नाही ही वृत्ती औरंगजेबाची वृत्ती फडणवीस साहेब तुमच्या पक्षामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये नाहीये. मराठ्यांचं राज्य आहे महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं हे राज्य आहे हे फोडण्याचं पाप इकडे उभी राहिलेली भव्य ताकद भव्य शक्ती हा भगवा झेंडा त्याला कलंक लावण्याचं पाप हे तुमच्या औरंगाबादी औरंगजेबी वृत्तीने केलेलं आहे. औरंगजेब तुमच्यामध्ये दडलेलं आहे आमच्यामध्ये नाही. औरंगजेबाचे राजकीय वंश जसं तुम्ही आता सांगितलं ना प्रवर्तकार माझे आजोबा तसे तुमचे सुद्धा ते सामाजिक आजोबा तसे औरंगजेब याची सुद्धा घराण्याशाहीचा इतिहास असेल ना. त्यांच्याकडे सैन्य नाहीये एक तर यांच्याकडे सैन्य नाहीये राम मंदिर सुद्धा ते आयाराम मंदिर बांधतील आता आणि बांधताय कारण सगळ्या आयारामांची इकडे आसाममध्ये आयाराम मुख्यमंत्री बनवलेले इकडे बनवलेले आणखी सगळीकडे हे आयाराम हे बनवून इकडे आयाराम मंदिर करताय. पण इकडे जेव्हा तुम्ही आमच्यावरती घात केलात आमचा घात केलात
हा घात शिवसेनेचा नाही केला, हा घात छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी तुम्ही केलेला तेजस्वी तुम्ही केलेला. आणि यांच्याकडे सैन्य अजिबात नाहीये, आहे सैन्य, पण यांची कूटनीती काय आहे, चाणक्य नीती काय आहे की दो म्हणजे ज्याला फोडायचं त्यालाच एकमेकात भिडवायचं. म्हणजे शिवसेना शिवसैनिक भांडतील, राष्ट्रवादी भांडतील, परस्पर मरतील, माझ्या कपड्यावरती डाग नाही. आमची लॉन्ड्री स्वच्छ करणारे कपडे, उलटे ज्यांचे कपडे धुवून पाहिजे असेल आमच्याकडे या. आणि आता तर काही लोक त्याचे असे कपडे नसले तरी चालतील, आम्ही तेही चालतात त्याला. हे कपडे असले तरी चालतील, नसले तरी चालतील, अशी यांची यांचा पक्ष. आणि मुद्दा म्हणून मी एक बातमी घेऊन आलेलो आहे, आणि बातमी प्रिंट मीडिया तशी मला दिसली नाही, प्रिंट आउट करून घेऊन आलो, खरी असेल खोटी असेल, पण मी बातमी सामनातली नाही. ही 2 ऑगस्टला आलेली आहे आणि त्याच्यामध्ये एनडीएतील खासदारांना, आता एनडीए बद्दल सुद्धा काय बोलायचं ते पण बोलतो नंतर, पण एनडीएतील खासदारांना पंतप्रधान मोदींनी काय सूचना दिल्या माहितीये, यावेळेला रक्षाबंधन मुस्लिम भगिनींकडनं करून घ्या. ऐकलं तुम्ही? म्हणजे माझी बातमी खरी आहे, ही सामनातली बातमी नाही. पाहिजे असेल तर त्याच्यावरती कोणाच्या पेपरमध्ये काय सगळं आहे याच्यामध्ये, मुस्लिम भगिनींकडनं जरूर घ्या. पण त्याच्या आधी मणिपूरमध्ये ज्या महिलांची धिंड काढली गेली त्यांच्याकडनं पहिली बांधून घ्या, तुमच्या किंमत असेल. गेल्या वर्षी अख्ख्या या 1,625 किती, आता जगातला सगळ्यात अधिक लोकसंख्येचा आपला देश, त्या संपूर्ण देशामध्ये एकच स्थायी आमच्या मोदींना मिळाली जिच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, ती भैया मेरे रक्षा के बंधन को निभाना. आणि मुस्लिम तरुणींकडनं जर का महिलांकडनं राखी बांधून घ्यायची असेल तर बिल्किस बानूकडनं बांधून घ्या. जी बिल्किस बानू गर्भवती होती त्यावेळेला, तिच्या समोर तिची 3 वर्षी किंवा 5 वर्षाची मुलगी, तिला मारली, तिच्या कुटुंबियांना मारलं, तिच्यावरती अत्याचार केले, आणि एवढंच नव्हे तर तिचे जे काही गुन्हेगार होते त्या गुन्हेगारांना गुजरात सरकारने सोडलं, त्यांना मान सन्मान केला, त्याचं स्वागत केलं. जर हिंमत असेल तर बिल्किस बानूकडनं रक्षाबंधन करून घ्या. हे हिंदुत्व तुम्हाला मान्य, आणि मी भाजपला का सोडलं ह्या हिंदुत्वाच्या थोतांडाला किंवा बुरसटलेला जे माझे आजोबा सांगायचे, ढोंगावरती लाथ, ढोंग ढोंगावरती लाथ आणि अन्यायावरती प्रहार, त्या ढोंगावरती मी लाथ खाऊन बाहेर पडल्याकडे हिंदुत्वाचं ढोंग झालं जातात. तुम्ही म्हणता द्या नाही तर मतं देऊ, पण केवळ तुमची मतं पाहिजे, केवळ संभाजी ब्रिगेड पाहिजे, केवळ हे पाहिजे, अजिबात तसं करणार नाही. जसा मी आहे हे मला बाळासाहेबांनी सांगितले की उद्धव एक लक्षात घे, आयुष्यामध्ये तू जसा आहेस तसा जनतेसोबत जा, त्यांना आवडावा म्हणून केल्यावरती मुखवटा घालून जाऊ नको, अजिबात जाऊ नको. आमचं हिंदुत्व हे मुखवटे काही नाही, आमचं हिंदुत्व म्हणजे आमचा हिजाब नाही हिंदुत्वाचा, आमचा खरा चेहरा आहे. आणि त्यांचं जे आहे त्यांचा तो मी मुद्दामून हिजाब बोलतोय तो काढल्यानंतर आत्मनला हिंदुत्वाच्या नावाखाली असलेला विभत्स विकृत चेहरा आता लोकांसमोर यायला लागलेला आहे. कृष्णाजी भास्कर कुलकर्णींचा चेहरा आहे, ठीक आहे, विकास आम्हाला पण पाहिजे, विकास आम्हाला हवा की नको भाई और बहनो, पण विकास जर पाहिजे असेल तर विकास इंग्रज सुद्धा करत होते ना इंग्रज. आता छत्रपती शिवाजी टर्मिनस झाले पण तेव्हा व्हीटी व्हिक्टोरिया टर्मिनस कोणी मानलं? आता जिकडे एका बिल्डरला ऑफिस दिलेलं आहे महापालिकेची इमारत ती कोणी मानली? गेटवे ऑफ इंडिया अजूनही कोणी मुंबईत आलं तर आम्ही काय दाखवणार, काय दाखवतो? हे आमचं रेल्वे स्टेशन जे आम्ही नाही बांधलं इंग्रजांनी बांधलं, ही आमची महापालिका आम्ही नाही बांधली इंग्रजांनी बांधली, गेटवे ऑफ इंडिया आम्ही नाही बांधला, मग तुम्ही केलं तरी काय, केलं तरी काय, ठीक आहे. त्यातली नेहरूंची वर्ष काढा, आणखीन काही वर्ष काढा, गेल्या 10 वर्षात 9 वर्षात तुम्ही तरी काय केलंय. आणि त्याच्या आधी वाजपेयी होते तेव्हा सुद्धा आपण करायला आपल्याला संधी होती, का मुंबईमध्ये आपण केलं नाही, का केलं नाही? आणि म्हणून मी म्हणतो विकास आम्हाला पाहिजे, पण विकास इंग्रज करत असताना सुद्धा इंग्रजांना त्याने जाव सांगितलं ज्याचा तुमचा संबंध नव्हता त्या संघर्षाशी, कारण आम्हाला विकासासोबत स्वातंत्र्य पाहिजे होतं, स्वातंत्र्य पाहिजे.
भारत मातेचं चित्र मी मुद्दामून इकडे ठेवायला सांगितलं. आणि जाणीव आपल्याला पाहिजे की भारत माता म्हणजे दुसरी कोणी अशी नाही, भारत माता म्हणजे आपणच आहोत, आपणच तिचे सुपुत्र आहोत. नुसतं एकच पोरगा जन्माला आला आणि आम्ही काही असेच आहोत असं नाहीये. ही भारत माता म्हणजे आपल्यात सगळ्या बसलेल्या माता भगिनी आणि सगळे गोर गरीब बांधव आहेत ते सगळे म्हणजे भारत माता आहे. आणि ह्यांचं स्वातंत्र्य कायम ठेवणं ही पहिली आपल्याला शपथ घेऊन जावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, हे केव्हा करू शकू आपण? त्यावेळेस त्यांनी दाखवून दिलं. म्हणजे जीजी मगाशी म्हटलं ना वर्णन, छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा त्यावेळेला मिर्झाराजे जयसिंग हेच परत हिंदू आणि तेव्हा ते नायलाजाने बंदी होऊन जावं लागलं. पण असं त्यावेळेचा तो क्षण असा वर्णन करतात की छत्रपती शिवाजी महाराज तेव्हा छत्रपती होते, नंतर त्यांनी स्वराज्य स्थापन केलं. त्या दरबारात गेले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून आग होत होती. आग म्हणजे कोणाची त्यांच्या नजरेला नजर भिडवण्याची हिंमत होत नव्हती. बादशाह सुद्धा खाली नजर घालून बसला होता. याला म्हणतात स्वाभिमान, याला म्हणतात जिद्द, याला म्हणतात काय आत्मविश्वास. मारायचा असता मुद्र तर तेव्हाच मारला असं महाराजांनी. आणि रुजू झाले असते औरंगजेबाच्या चरणी एक काहीतरी मनसबदार म्हणून. मेलं तरी बेहत्तर, पण मी माझ्या मातीशी आणि मातीशी बेईमानी करणार नाही. संभाजी महाराज सुद्धा तसंच होतं ना, हे ईडी वगैरे सगळे होतं पण नाही म्हटले ते धर्मांतर कर नाही करत. मी तर त्या छत्रपती संभाजी महाराजांचा तो शेवट तो वाचू शकत नाही, ऐकू पण शकत नाही. एवढं सगळ्या पद्धतीने ते झाले कशासाठी गेले होते का आपल्यासारखे? म्हणजे आपल्यासारखे म्हणजे आपण नाही, मी एकूण असंच बोलतोय, नेमढक माणसं महाराष्ट्रामध्ये जन्माला यायला पाहिजेत म्हणून त्यांनी बलिदान केलं का? त्यांनी जीवावर उतरून आले. आता तर निवडणूक काय आहे, निवडणुकीमध्ये हरलेला पुण्या विकू शकतो आणि आता तर विकत घेऊन स्थापन करू शकतो. पण त्यावेळेच सगळं होतं नेस्त नाबूद, राख रांगोळी, म्हणजे घर दार फोडून, घरातली सगळी आपरून, सगळी लुटून, सगळ्या ठिकऱ्या ठिकऱ्या करून, देवपण फोडून, घर जाळून टाकायचं, याला म्हणतात राख रांगोळी. नेस्त नाबूद करून टाकेल म्हणजे हेच पूर्ण निर्वंश करून टाकायचं. तरी सुद्धा माणसं चिकाटीनी राहिली, मग ते बाजीप्रभू असेल, तान्याचे असतील, सगळे असतील, आधी लगेच कोंडाण्याचं. आता आम्ही फोन केले नाही घरी जरा मुंज आहे, नंतर बघतो तो मुंजीला दुसरीकडेच गेला. हे याला नाही, याला असं जर असेल तर मग मी म्हणेन कृपा करा या देवतांची नावं घेऊ नका, या देवतांची नावं घेऊ नका. पण ती जर घेणार असू तर त्यांनी आपल्याला काय दिलंय आणि मी कसं वागलं पाहिजे हे निदान एकांतात स्वतःला तरी विचारून बघा की या पद्धतीमध्ये आता महाराज बसले तिकडे रायगडावरती आणि काय केलं हे सांगायला मला जायचंय, कसं जाऊ मी, काय सांगू त्यांना जाऊन, हा विचार करा आणि जे तुम्हाला योग्य वाटलं ते करा. मला महाराजांना उत्तर द्यायचंय. आपण म्हणतो ना छत्रपती शिवाजी महाराज आज सुद्धा आमच्यात आहेत, कुठे आहेत, कोण दाखवणार, कसे दिसणार, हे आपल्या वागणुकीतून दिसले पाहिजे. म्हणजे पूर्वी असं हे पण म्हटलेलं ऐकलेलं मी की मराठ्यांच्या घोड्यांच्या टापांच्या आवाजाने सुद्धा गरीब चळचळ कापायचा. आता ते घोडे पण गेले, मराठी तर तेव्हाचे तेव्हाच गेले आणि आता नुसते तिकडनं कोणी येते म्हटलं का इथले आताचे जे आहेत ते चळचळ कापायला लागतं, कसे चालणार हे महाराजांचं महाराष्ट्र असू शकत नाही. हा संभाजी महाराजांचा महाराष्ट्र असू शकत नाही, शाहू फुले आंबेडकर असू शकत नाही. कारण त्यांनी त्यावेळेला सगळं जसं मी सांगितलं की माझ्या आजोबांनी तेव्हा जे काही केलं तेव्हा त्यांना ते सगळं भोगावं लागलं. घरावरती मेलेली कुत्री कचरे सगळे त्यांना त्यांच्या नाटकाला थिएटर मिळू नये इथपर्यंत सगळं गेलं, तरी सुद्धा त्यांनी लढा दिला. शाहू महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, त्यांचे अपमान आपण सहन करतोय आणि शाहू फुले आंबेडकरांची नावं घेतोय. लाज वाटली पाहिजे आपल्याला, नाहीतर त्यांना वाटत असेल बरोबर की अरे काय कोण नावं माझी घेत आहे. एका बाजूला माझी बदनामी झालेली आहे की गुरुजी म्हणून सगळीकडे आमच्या राज्यकर्त्यांचे विरोध होत आहेत. काय कसा कोण, म्हणजे पूर्वी मी सहज एक तरी युट्यूबवरती ऐकतो की आमच्या लहानपणी हे 2G 3G 4G काही नव्हतं, फक्त गुरुजी होते. पण तेव्हाची गुरुजी वेगळी आणि आत्ताची वेगळी. मी त्याच्याबद्दल काही म्हणत नाही, हे सहन कसं करू शकतो आणि सहन करणारे शाहू फुले आंबेडकरांचे विचारांचे पाईप असू शकतात का?
मला कोशारी बसले होते आपण मोर्चा काढला पण बाळासाहेबांचे विचार उद्धव ठाकरेंनी सोडले म्हणून तिकडे लाचार झालेले हे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होऊन सुद्धा खुर्चीला चिटून बसले हे बाळासाहेबांचे विचार. आता सुद्धा तिकडे मणिपूरमध्ये सर्व पेटलेले आज सुद्धा हिंसा झालेली हरियाणा पेटलेले हा कदाचित जे सत्यपाल मलिक सांगतायत की राम मंदिरावरती हल्ला होऊ शकेल पुन्हा पुलवामा सारखं काहीतरी होऊ शकेल असू शकेल कारण एकेकाचे त्यांचे घनिष्ठ एकदम जवळचे होते निकटवर्ती होते सत्यपाल मलिक अजूनही त्यांनी ते काय सांगितलं त्याच्यावरती उत्तर नाही कुणी दिले पण असं जर काही घडणार असेल आणि पुन्हा त्या सगळ्या आग डोंबामध्ये म्हणजे गरिबांची गोरगरिबांची आणि आपल्यामध्ये जातीय दंगलीचे वडवे पेटून त्या वडव्यावरती हे राजकीय पोळ्या भाजून आपली पोटं भरून पुन्हा ढेकर देणार असतील हे आपण सहन करणार आहोत काय मग आपल्याला काय करायचं हे पहिले लक्षात घ्या. आय तुम्ही बोला तुम्ही भाषण छान दिलं आणि म्हणजे अजूनही काही ठिकाणी पाऊस पडलेला काही ठिकाणी अजूनही मराठवाड्यात मला असं काही नाही झालेला तर मी शेतकरी आत्महत्या करण्याचे विचार आणि आपले आश्वासनाचा आणि दुसऱ्या योजनांचा पाऊस पडतोय आपण अंमलबजावणी कुठे घोषणांचा पाऊस आणि माझे शिव दिले 14 शब्द खूप मोठा प्रचलित झाला होता ते पण विचारा आणखीन काय ते चर्चा आता माझं मत आहे होऊन जाऊ दे चर्चा 10 वर्ष होत आली होऊन जाऊ दे चर्चा आता काय तुम्ही जे बोलला होतात मग ते रुपया योजना बघा या सगळ्या योजनांचा एक परामर्श घ्यायला पाहिजे आणि हे लोकांमध्ये आता जो सांगायला पाहिजे हा कसा भ्रम आहे भ्रमाचा भोपळा भोपळा काय आहे तो भ्रमाचा आहे आणि लांड आला की काय म्हणजे चल रे भोपळ्यात तोडून तोडव येऊन सुद्धा आल्यानंतर ह्या भोपळ्याच्या भोपळ्यात बस तस जनता बिनता मला नाही खाऊ चालले पुढे आपले तोडून तोडव भोपळा तोडावं लागेल खरंच योजना या किती किती पोहोचल्या शेतकऱ्यांपर्यंत किती मिळाल्या ह्याचा सगळ्यांचा पाण्यावरती असेल तरुण असेल पाण्याच्या केल्यावरती असेल बांधावरती असेल स्टँडवर असेल रिक्षा स्टँडवर असेल
होऊन द्या आणि त्याच्यासाठी योजना काय गावासाठी कोणत्या होत्या शहरासाठी कोणत्या होत्या नगरांसाठी कोणत्या होत्या हा भोकला आपल्याला खोडावच नाही सगळे आपल्याला इतिहासाच्या पड्यामध्ये आपल्याला गुंतवून ठेवून त्यांचं वर्तमान म्हणजे आपलं वर्तमान करायचं आणि त्यांचा भविष्य काळ हा उत्तम करायचा त्यांनी तुमचं रक्त मला सांगू दिलं दोघही शिवाजी महाराज पुढे चाललो तुम्ही पुढे चाललो पण हातामध्ये आपलं एकच भगवा आहे एकच भगवा आहे आणि त्या भगवाला खतम करणारा जो तिथला राजकीय औरंगजेब बसलेला आहे जो तिथे राजकीय अफजल खान बसलेला आहे त्याच्या समोर त्याच्या छाताडावतो भगवा पोहोच आणि म्हणून आता कुठेही पटकन तुम्हाला अजिबात नको आता पहिलं एकच लक्ष जसं त्या अर्जुनाचं होतं ना काय दिसतंय डोळा राजकारण कुठे गडबडून जाऊ त्यांच्या साठी अडकू नका तरी आता आपल्या राज्यातला मुसलमान आहे गंदी होते तर हे एका जर का आपण केलं ना तर आता शेवटचे असे आहे आणि राज्य करायचं असं आपण मोदीला नाही संपवायचं डायलॉग आहे ना सरकार तो खतम वृत्ती त्याची विचार मारली पाहिजे तशी ही पुन्हा आपल्या देशावरती गुलामगिरी आणू इच्छिणारी वृत्ती करायची मला कसरू नाही आज सुद्धा मी त्यांना कारण आता कस माझं वाटत अजिबात नाही काहीतरी वेळ जात नाही म्हणून कोण काय करायचं आपण एक वाद मांडलेला जीव जळतो की अरे जेव्हा शिव भारतीय जनता पक्षाच्या देशाच्या राजकारणात होते तुमच्या जवळ माझ्या वडिलांनी तुम्ही आमच्या पाठीत इथं माझ्या आई वडिलांची शपथ कारण देव सांगितलं नास्तिक नव्हते देवावरती असं मानतो की आई वडील हे आपले देव त्यांची शपथ घेऊन मी बोललो दाखले देऊ शकत एवढं करू नये मग कशाला तसं तुमचाच कोणतरी प्रश्न असता आणि मला बसायचंच नव्हतं शिवसेनेचा मुख्यमंत्री तो शिवसेनेचा मुख्यमंत्री मला परत करायचा मी तुम्ही चिकून बसलो असतो जसं मुख्यमंत्री होतो याने पकडून डांबून ठेवू शकलो नसतो कोकणामध्ये म्हणतात आंब्याच्या पेटीत एक जरी नाचणं आंबा असलं तर ती पेटी नाचून माझी पेटी नाचवायची नव्हती बाकीची पेटी माझी नाचवायची आजचा योगायोग असेल मैत्री दिनाचा पण नुसती मैत्री स्वार्थासाठी नाहीये तर ती भगव्यासाठी एवढं लक्षात ठेवा महाराष्ट्रासाठी आणि नेहमी आपण असं म्हणतो की महाराष्ट्र जे त्यावेळेपासूनच आहे संपूर्ण जो काही हिरवा वरवंटा होता तो वरवंटा तोडून मोडून टाकणारी ते जे तेज ज्या मातीत जन्माला आला महाराष्ट्राच्या त्याच मातीत आपला जन्म झालेला हे लक्षात ठेवा त्याच्यामुळे त्या तेजाचा एक अंश एक कण जरी आपल्यामध्ये असला ना तरी मी म्हणेन ही लढाई सोपी आहे ही लढाई सोपी आहे कोणत्या तेजाला नमस्कार करून आपल्या एकदा हा खात नाही
मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक, पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.